शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे मिरची लागवडची आता ह्या मिरची लागवडची नेमकी माहिती कोणती आहे तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला मिरची लागवड करायची तर ही मिरची लागवड किती फुटाव करणं गरजेचं आहे दोन रोपांमधील अंतरे तर हे किती ठेवणं गरजेचं आहे आणि दोन ओळींमधील दोन बेडमधील अंतरे तर हे आपल्याला किती ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून मिरचीचं झाड डेव जबरदस्त डेव्हलप होईल आणि उत्पन्न देखील मिरचीचं आपल्याला हे जास्त प्रमाणात मिळेल तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ला मिरचीची लागवड करायची त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी मला अशा कमेंट्स केल्या म्हणजे व्हिडिओमध्ये कमेंट्स केल्या की आम्हाला मिरची लागवड करायची मात्र ही किती फुटाव करणं गरजेचं आहे दोन ओळींमधील अंतर किती पाहिजे आणि दोन बेडमधील अंतर किती पाहिजे तर याची सविस्तर टप्प्याटप्प्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण दररोज दोन दोन दिवसांच्या दरम्याननी आपल्या चॅनलवर मिरची पिकाच्या व्हिडिओ ह्या तुम्हाला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला मिरचीची लागवड करायची लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला मिरचीची लागवड करायची तर त्यावेळेस दोन रोपांमधील अंतर हे कसं आपल्याला निश्चित करणं गरजेचं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या मिरचीची लागवड करतेवेळी दोन बेडमधील अंतर हे आधी मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणजे दोन ओळींमधील दोन बेडमधील अंतरे हे किती ठेवणं गरजेचं आहे तर हे आधी आपण जाणून घ्या तर दोन ओळींमधील अंतर साडेचार फुटाचं असणं आवश्यक आहे तुम्हाला मिरची लागवड पाठ पाण्यावर करायची असल्यास त्याला आपल्याला सरी काढणे गरजेचे आहे रेझरच्या सहाय्याने आणि तुम्हाला जर बेडवर करायचे असेल तुम्हाला बेडमेकर यंत्राच्या सहाय्याने बेड तयार करायचे आहेत मात्र ही सरी असेल आणि हा बेड असेल तर ह्या दोघांचंही अंतर हे साडेचार फूट असणं गरजेचं आहे म्हणजे ह्या बाजूला मिरचीची आपण लागवड करत गेलो तर ह्या बाजूला मिरचीची लागवड करते वेळी दोन्हीमधील जो डिस्टंट आहे म्हणजे आपण जे चालणार आहोत तर याचं अंतर साडेचार फूट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आता ज्यावेळेस आपल्याला मिरची लागवड करायची तर ही मिरची लागवड नेमकी किती फुटाव करणं गरजेचं आहे आपल्याला तर एक गोष्ट लक्षात घ्या मिरची लागवड आपल्याला ज्या वेळेस करायची तर दोन रोपांमधील अंतर हे दीड फूट असणे आवश्यक आहे आणि फार फार तर दोन फूट अशा प्रकारे असणे आवश्यक आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की काय होतं जे आपलं दोन बेडमधील अंतर साडेचार फुटे आणि ज्या एका लाईनीमध्ये आपण मिरचीची लागवड करणार आहोत दीड फुटावर दीड फुटावर तर काय काय वेळेस काय होतं की एखादं झाड मरून जातं आपलं तर अशा वेळेस काय करायचं तिथं आपण झाड लावू शकतो किंवा जर दोन फुटाव आपण लागवड केली तर एखादं झाड जर मेलं तर दोन दोन फुटाव म्हणजे पहिलं झाड दोन फुटाव आणि तिसरं झाड जे येणार राहणार आहे तर ते सहा फुटाव जाणार आहे मधलं जर रोप मारणार आहे तर हे चार फुटावर राहणार आहे त्यासाठी मिरची लागवड कशा प्रकारे करायची याची व्हिडिओ तर ही येणाऱ्या दोन दिवसांमध्येच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही मिरची लागवड ज्यावेळेस करणार आहोत तर त्यावेळेस दोन रोपांमधील अंतर दीड आणि दोन फूट ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही ही लागवड करते वेळी पद्धतीने लागवड करू शकता किंवा सरळ पद्धतीने देखील लागवड करू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करायच्या वेळेस योग्य अंतर किती ठेवणं गरजेचं आहे दोन रोपांमधील अंतर किती ठेवायचं आहे आणि विशेष म्हणजे मिरची लागवड ही किती फुटावर आपल्याला करणं गरजेचं आहे तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि दोन बेडमधील अंतर कशाप्रकारे आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील गंटी आलोच ठेवण्याचा प्रयत्न करा कारण मिरची पिकाच्या दोन दोन दिवसांनी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतात आणि नक्कीच ह्या व्हिडिओमुळे शेतकरी बाधवांचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि ही माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका आणि असंच आपल्या चॅनलवर सहकार्य करा धन्यवाद जय जवान जय किसान